मी ज्ञानता पवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल M24 न्यूज. आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. बहीण योजनेसाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करण्याची उद्धव ठाकरे गट शिवसेनेची मागणी, तहसीलदार यांना दिले निवेदन. नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना गरीब महिलांसाठी लागू केली आहे. त्यासाठी किमान वय 21 आणि जास्तीत जास्त 60 पर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र तहसीलदार यांचे घेणे आवश्यक आहे. तसेच कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न दाखला, आधार कार्ड, नॅशनल बँक खाते, पासपोर्ट आकाराचे फोटो हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्जासह शासनाला सादर करण्याचे सूचना शासनाने दिल्या असून ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याचे जाहीर केले आहे. यासाठी मुदत 15 दिवसाची आहे. परंतु शालेय विद्यार्थ्यांचे दाखले देणे, काही महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीचे कामकाज तसेच पावसाळा पूर व्यवस्था या सर्व कामात सध्या महसूल विभाग गुंतला आहे. अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजनेसाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र व कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न दाखला सक्ती रद्द करावी असल्याचे आज इस्लामपूर तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देऊन ठाकरे गट शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी शासनाला इशारा दिला आहे. हे निवेदन मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे, अंबादास दानवे यांना ईमेल आयडीद्वारे पाठवले असल्याचे शकील सय्यद यांनी सांगितले. यावेळी माणव गवंडी, अशोक चव्हाण, जमीर नालबंद, दीपक जाधव, वैभव चव्हाण, दीपक कळसे, संग्राम दमामे, असलम हवालदार, अहमद मुजावर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ही लाडकी बहीण योजना मान्य केलेली आहे. जर आम्हाला धान्य मिळत असेल म्हणजे आमचं उत्पन्न कमीच आहे, 2 लाखाच्या आतलंच आहे, असं असताना पुन्हा तहसीलदारांच्याकडे धावपळ करायची, 1500 रुपये खर्च करायचे ही शासनाची चुकीची पद्धत शासनाने थांबवावी आणि स्वयं घोषणा पत्र घेऊन लाडकी बहीण योजना त्यांनी ज्या पात्र असणाऱ्या महिलांना न्याय द्यावा. कारण त्याच्यासोबत त्यांनी जन्माचा दाखला मागितलेला आहे, त्याचबरोबर तहसीलदारांचा महाराष्ट्र राज्याचा या रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे. आता जर आम्ही या शहरात राहतो, या महाराष्ट्रामध्ये राहतो, रेशन कार्ड आमचं आहे, वर्षानुवर्ष आम्हाला ही शासनाची चुकीची पद्धत शासनाने थांबवावी आणि स्वयं घोषणा पत्र घेऊन लाडकी बहीण योजना त्यांनी ज्या पात्र असणाऱ्या महिलांना न्याय द्यावा. कारण त्याच्यासोबत त्यांनी जन्माचा दाखला मागितलेला आहे, त्याचबरोबर तहसीलदारांचा महाराष्ट्र राज्याचा या रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे. आता जर आम्ही या शहरात राहतो, या महाराष्ट्रामध्ये राहतो, रेशन कार्ड आमचं आहे, वर्षानुवर्ष आम्हाला सरकार धान्य देत आहे, असं असताना लाडक्या बहिणीला परत महाराष्ट्रात राहतोय असं पुराव्याची आवश्यकता काय आहे? ज्याच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यामुळे तीही अट रद्द करावी आणि रेशन कार्डची झेरॉक्स घ्यावी, नॅशनल बँकेचं झेरॉक्स एक घ्यावं, त्याचबरोबर त्यांनी फोटो मागितलेला फोटो घ्यावा. शासनाला त्यामध्ये सांगितलेलं आहे की हा अर्ज मोफत भरून मिळणार आहे. परंतु आज शेतूमध्ये जर आम्ही गेलो तर 1500 रुपयाची मागणी व्हायला लागलेली आहे ऑनलाईन अर्ज भरायला. त्याच्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणणं गरजेचं आहे. प्रायव्हेट शेतू आहेत, खाजगी शेतू आहेत, आम्हाला मान्य आहे, त्यांचंही पोट चाललं पाहिजे. परंतु 1500ची मागणी न करता कमीत कमी 50-100 रुपयामध्ये त्यांच्यावर ते अर्ज भरण्याची फी त्यांनी घ्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रायव्हेट शेतू धारकांना तसे आदेश द्यावेत. आणि प्रायव्हेट शेतूमध्ये, खाजगी शेतूमध्ये ऑनलाईन अर्ज भरत असताना 100 रुपयेपर्यंत फी आकारणी करून हा ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा अशी आम्ही आज या तहसीलदारांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे. ताज्या अपडेट्ससाठी M24